महाविकासआघाडीच्या ज्यावेळेला नरेश म्हस्के यांची उमेदवारी काल जाहीर झाली आणि परंपरेप्रमाणे आम्ही जिल्हा कार्यकारिणीची आज बैठक लावली होती आणि येत्या 15 ते 16 दिवस राहिलेत आणि त्याच्यामुळे त्या बैठकीमध्ये उद्याच्या त्या ठिकाणी फॉर्म भरताना सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या मंडळातले बूथ अध्यक्ष असतील, आमचे सुपरवारी असतील, सर्वांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित राहावं याच्याकरता आजची बैठक होती. त्यानंतर ज्या ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये रॅल्या असतील, त्या ठिकाणी युतीचे मेळावे असतील, त्याचं नियोजन कसं करायचं त्याकरता आजची बैठक होती आणि त्यानंतर आपले लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के हे विभाग कार्यालयात आले. उद्या आम्ही पुन्हा एकदा सर्व लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत, नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत, मीरा भाईंदरचे अध्यक्ष आहेत आणि मी स्वतः आणि NCP असेल, मनसे असेल, RPA असेल, सर्व पदाधिकाऱ्यांची उद्या 4 वाजता या ठिकाणी पुढील प्रचार आणि नियोजनाच्या बैठका आयोजित केल्या. आपल्या बैठकीत देखील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, राजीनामा देखील दिलेले. जी बैठक होती ती आमची जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक होती, सर्व नगरसेवक होते, कोणीही राजीनामा दिलेला नाही. त्यांचं म्हणणं आहे त्यांचे वाईट्स आहेत राजीनामा दिल्याच्या? नाही नाही, मी स्वतः अध्यक्ष म्हणून सांगतो ना, कोणीही मी अध्यक्ष म्हणून इथे स्पष्टपणे सांगतो, अध्यक्ष असल्यामुळे मी जबाबदारीने व्यक्त ही आपला शब्द देतोय, कोणीही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला नाही. 405 साठी हा मोठा फटका असू शकतो, त्यामुळे नाराजी दूर करणं आमची संकल्प. बघा, देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार आहे आणि आपकी बार 400 पार सर्व महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले.